Yes, guys, so welcome back. We are continuing the session. द प्रॉब्लम सेट 16. चलो क्वेश्चन नंबर 4 ले लेंगे उसमें से. आप लोग थोड़ा वे लगता है बट डोंट वरी, वी आर सॉल्विंग दिस वर्ड प्रॉब्लम स्लोली एंड स्लोली. चलो एक मिनट. सो नेक्स्ट क्वेश्चन इज वॉट, काय क्वेश्चन नंबर वन. नेक्स्ट क्वेश्चन इज जी द क्वेश्चन इज वॉट, एक मिनट बानो. So the question is what? A shopkeeper bought 7 pressure cookers at a rate of 1870 rupees per cooker. बरोबर, एक दुकानदार होता, त्याने 7 कुकर घेतले. दुकानदार होता, त्याने 7 कुकर विकत घेतले, 7 प्रेशर कुकर. कुकर माहिती तुम्हाला, आपल्या घरात वापरतो आपण स्वयंपाक करण्यासाठी. तर एका कुकरची किंमत किती आहे? 1870 रुपीज. काय झालं, आवाज येतो ना माझा? 1870 रुपीज पर कुकर. ही सोल्ड देम For all for a total of 14,230 rupees. And तेने विकले किती रुपयाला? 14,230. तो उसने बेचा कितने में? 14,230. So did he get less or more money than he spent? तो पूछा है कि उसका उसको ज्यादा पैसा मिला या कम पैसा मिला, right? तो काय करायचं आपल्याला इथे? First we have to multiply. तुम्हाला multiply करायचं. You have to find out the cost of the pressure cooker. You have to find out the cost of the pressure cooker. चला सुरुवात करूया परत बघा. Sorry. सोल्युशन काय बघा. डोंट वरी, मी परत रिपीट तुमच्याकडे घेत राहील. संपा एक वेळ, दोन तीन वेळा तुम्हाला समजून सांगेल. दोन बार तीन बार बताऊंगा. सो यु विल कम टू नो इट व्हेरी वेल, राइट. चलो, सो रेट क्या था? रेट ऑफ द प्रेशर कुकर. रेट ऑफ द प्रेशर कुकर कितना है? रुपीज 1870. Therefore, क्या हो गया आपका? टोटल कॉस्ट ऑफ प्रेशर कुकर्स कुकर्स कितना हो गया आपका, बताओ मुझे यहाँ पे. 1870 मल्टीप्लाई बाय हाउ मेनी कुकर्स ही बॉट? 7 कुकर. चलो इसका मल्टीप्लाई करो. चलो इसका फर्स्ट मल्टीप्लाई करो पटकन. मी तुम्हारा साइडला जागा है तो मी वापरते थे. सो हियर 1870 मल्टीप्लाई बाय 7 करो. चलो फटाफट मल्टीप्लाई करायचं इथे. 7 क्या आएगा बताओ मुझे? 7 × 0 = 0. 7 × 7 = 49. 4 कैरिंग ओवर, राइट. 7 × 8 = 56. 56 + 4 = 60. 6 कैरिंग ओवर हियर. एंड 7 × 1 = 7. 7 + 1 कितना होता है? 7 + 1 = 13. बरोबर ना? 7 + 1 कितना होता है? 13. सो 13090 बराबर का बघा उत्तर. चेक करो फटाफट गाइस, माझं चुकू शकतो कधी कधी. सो 1870 मल्टीप्लाय बाय 7. सो 130790 इज द राईट आन्सर, राईट. सो रुपीज 13090. नाव अभि काय देखो, हा त्याला कॉस्ट प्राईस झाली. सो ही सोल्ड देम ऑल फॉर अ टोटल ऑफ रुपीज 14230, राईट. सो बघा आता तुम्हाला कितीला विकत घेतले आणि कितने में खरेदी किया उसने? 13090, 13090 रुपयात खरेदी केले. अँड उसने बेचा कितना? 14230 में. सो डिड ही गेट लेस ऑर मोर मनी? सो ही गॉट मोर मनी. सी ही गॉट मोर मनी दॅन ही स्पेंट. तो कितना मनी ज्यादा मिला? द डिफरन्स कितना हो गया यहाँ पे? डिफरन्स वॉट इज द डिफरन्स? द डिफरन्स इज वॉट? डिफरन्स इज वॉट? डिफरन्स इज 230 माइनस 13090. सब्ट्रैक्शन करो इसका और आंसर बताओ मुझे क्या आता है. देखो बताओ मुझे आंसर, सब्ट्रैक्ट करके आंसर बताओ. सब्ट्रैक्शन भी मत करके दिखाता हूँ मैं साइड में आपको भी, लेकिन आप खुद करना चाहिए. यू शुड डू बी एबल टू डू दैट. यहाँ पे थोड़ा जगह है ना, सो आई विल मेक स्पेस ऑफ दिस. 14230 माइनस 13090. चलो सब्ट्रैक्शन करो इसका, देखो क्या आंसर आता है आपका. सब्ट्रैक्शन करो, व्हाट इज द आंसर? लेट्स सी हियर. काय ना बघा, 0 - 0 = 2, 1140. हाँ, 13 - 9 = 4. 1 carrying over. Here it is 1.
फोर माइनस थ्री इज इक्वल टू वन, सो 1140 बराबर है हिमांशु, सॉरी शिवकांत, बराबर क्या आंसर शिवकांत? 1140 बराबर का आंसर मेरा, देखो 1140 राइट आंसर है, देखो 14230, सो 1140 इज द राइट आंसर, राइट? समझ लो, सो ही गॉट, मुकाय ना तुम्हें, ही गॉट रुपीज 1140 मोर देन ही स्पेंट, तो जितना पैसा खर्चा किया, जेवड़े पैसे खर्च के लिए जैसे जास्त पैसे या टेकने में मिले किती 1140, और ये बाजू में आपको सब्ट्रैक्शन भी दिखाना है, मल्टीप्लिकेशन भी दिखाना है। चला तर लेट्स सी अनदर क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5 हियर, विल मेक सम स्पेस, थोड़ी जागा करूया आपण या ठिकाणी बघा, हाँ 2 मिनिटं, आपल्याकडे ब्लॅकबोर्ड नाही जो फॉर, आपण यालाच एक व्हाइट बोर्ड किंवा ब्लॅकबोर्ड म्हणून आपण याला वापरतोय, आपल्याकडे जेवढी स्पेस आपण जमेल तेवढं युटिलाइज करतो, क्वेश्चन पुस्तकात जागा नाही त्यामुळे आपण थोडस वेळ गेले। सो व्हाट इज द क्वेश्चन नंबर 5 हियर, 14 फॅमिलीज इन सोसायटी टुगेदर बॉट 8 सॅक्स ऑफ व्हीट इच वेईंग 98 किलोज, बरोबर 14 कुटुंब आहेत त्यांनी 8 गोण्या विकत घेतल्या, एका गोण्याची एका गोण्याचं वजन किती आहे 98 किलो, 14 फॅमिली जे बाप आहे उन्होंने क्या किया 8 सॅक्स लिया और इसका जो वेट है कितना है 98 किलो एक सॅक का, इफ दे शेअर्ड ऑल द वेट इक्वली व्हाट वॉज द शेअर ऑफ इच फॅमिली, ओके आता इथे काय तुम्हाला फर्स्ट यू नीड टू मल्टीप्लाय अँड देन यू हॅव टू डिवाइड, त्याने काय विचारलं जर सगळं एकत्र केलं ऑल द वीट सगळ्यांनी वाटून घेतलं तर किती त्यांच्या सगळ्यांना किती वीट मिळणार, राईट? चलो सोल्युशन इज व्हॉट हियर, लेट्स थोडस कलर चेंज करत आहोत, हा चलो, सो हाउ मेनी सॅक्स 8 सॅक्स, 8 सॅक्स ऑफ वीट, देखो वीट कितना 8 सॅक्स ऑफ वीट, देखो यहाँ पे 8 सॅक्स ऑफ वीट इच वेइंग 98 किलोज, सो 8 sacks of wheat with each weighing 98 kilos. Therefore, total weight of the wheat is equal to what 98 multiply by 8. चलो इसका multiply करो 98 multiply by 8. इतने multiply करा side लाइसेंस चला फटाफट. Here 98 कलर चेंज करू आपण, लेट्स टेक ब्लू कलर, 98 मल्टीप्लाय बाय 8 करा किती येतो बघा, 8 8 64, हियर इट इज 6 कॅरिंग ओव्हर, 8 9 7 84 7 9 72 72 plus 6 कितना हो गया 78 784, वेरी गुड शिवकांत, सो योर आंसर इज 784 किलोग्राम, 784 kg, right? 784 kg. Then abhi they shared all the wheat equally, unhone kya kiya, pura wheat equal share kiya, therefore the share of each family kitna ho gaya batao mujhe, yahan pe aapko divide karenge 784 डिवाइडेड बाय 14, चलो इसका डिविजन करो 784 डिवाइडेड बाय 14, इसका डिविजन करें तुम्हारा हियर यू नीड टू डिवाइड इट, चलो डिवाइड करो 784 डिवाइडेड बाय 14, चलो यहाँ पे 14 करो, व्हाट विल गेट हियर, 14 का पाड़ा चला 14 14 का टेबल बोलो, 14 1 14 14 5 70, 14 5 70, राइट? बरोबर 14 5 70 उरले किती 84, आवाज बंद ठेवायचा आहे, प्रतीक म्युट युअर साऊंड, 14 87 प्रतीक जाबरे म्युट युअर साऊंड, आंसर इज 0, येस, सो युअर आंसर इज 56 किलोग्राम, क्वेश्चन कितना आया, क्वेश्चन हमको इम्पॉर्टंट है 56 केजी, आंसर इज 56 केजी, समझा? Therefore, क्या लिखोगे, what is the share of each family? The share of each family is the share of each family is 56 kilogram. 56 kilogram.
समजलं सगळ्यांना, परत सांगू रिपीट करू का? 2 मिनिट थांब, मी रिपीट करतो, मला आधी उत्तर पाठवू द्या. चलो, आय एम रिपीटिंग द क्वेश्चन अगेन बिकॉज वर्ड प्रॉब्लेम्स आहेत अँड दे टेक सम टाइम टू अंडरस्टँड. सो व्हॉट इज द क्वेश्चन अगेन रिपीटिंग. देखो, 6 क्वेश्चन के लिए हमें 1 घंटा लग गया, डोंट वरी, बट होता ऐसा है. सो 14 फैमिलीज, हाउ मेनी फैमिलीज आर देयर? देयर आर 14 फैमिलीज इन अ सोसाइटी. टुगेदर बॉट 8 सैक्स ऑफ व्हीट, ईच वेइंग 98 किलोग्राम्स, राइट? 98 किलोज और 98 किलोग्राम. देयरफॉर व्हाट हैपन, 14 फैमिलीज आहेत, प्रत्येक 14 फॅमिलीज आहेत आणि त्या सर्वांनी मिळून काय केलं, 8 किलो गहू घेतले, सॉरी 8 पोती गहू घेतली. एका पोत्याचं वजन किती आहे? 98 किलोग्राम. तो वहां पे 14 फॅमिलीज है और उन्हें क्या किया, 8 सैक्स, बरोबर? तो जो आपको पता होगा क्या बोलते हैं उसको, गठरी ना, तो 8 सैक्स लिया उन्होंने, 98 किलो एक का वजन है. सो और आणि काय केलं त्यांनी, इफ द शेड ऑल द वीट इक्वली, सर्वांनी समान वाटून घेतलं, तो सगळ्या फॅमिली किती मिळणार? सो हाऊ वी आर स्टार्टेड, हमने मल्टीप्लाय किया, टोटल वेट ऑफ द वीट हो गया कितना आपका, 98 × 8, दैट इज 784 किलोग्राम हो गया. किलो लिखो, किलोग्राम लिखो चलेगा, ये किलो लिखो या फिर किलोग्राम लिखो चलेगा. देन दे शेयर्ड, सी दे शेयर्ड ऑल द वीट इक्वली, दे शेयर्ड ऑल द वीट इक्वली, देयरफॉर द शेयर ऑफ द फैमिली कैसे आएगा, मल्टीप्लाई करेंगे यहाँ पे 784 मल्टीप्लाई बाय 14, so 784 divided by 14 is equal to 56 kilogram. Your answer is 56 kilogram. Samajh gaya sagana? Chalo, good. Samjha kisi ko problem hai? Sagana samajh gaya? Agar sagela apan, yahan pe mixed problems hai, to multiplication bhi aata hai, addition bhi aata hai, subtraction bhi aata hai, division bhi aata hai. Kahi pe sarva ho sakta hai ya thikane. Samajh gaya? Rathod, samjha? Iske pehle ka tera miss ho gaya Rathod. Don't worry. Samajha tumhala ithe? Javya pude? Shall I go ahead? Sarthak kala? संजना कळलं, श्रावणी कळलं, तिकडे बघा. हा, व्हेरी गुड. हा, तुमचा आवाज बंद ठेवायचा आहे आणि तुमचा कॅमेरा चालू ठेवायचा सगळ्यांनी. चलो, लास्ट क्वेश्चन गेले लेंगे, किसी को डाउट है अब तक? नाही ना? चला, चला लेट्स सी द अदर क्वेश्चन. सॉरी, ओके, चलो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6, द कॅपॅसिटी ऑफ एन ओव्हरहेड वॉटर टँक इज 3000 लिटर. एक मोठी पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी असेल मोठी, त्याची कॅपॅसिटी आहे 3000 लिटर. देर आर 16 फॅमिलीज लिव्हिंग इन दिस बिल्डिंग. त्या बिल्डिंग मध्ये किती लोक राहतात? 16 फॅमिली राहतात. किती? 16 फॅमिली, 16 फॅमिली वापर येते है. इफ इच फॅमिली युजेस 225 लिटर्स एव्हरी डे, प्रत्येक फॅमिली 225 लिटर पाणी दिवसाला वापरते, विल द टँक फिल, विल द टँक फिल टू कॅपॅसिटी बी इनफ फॉर ऑल द फॅमिलीज? तर प्रत्येकाला फॅमिलीला ते पाणी पुरतं का? ओके, इफ नॉट, व्हॉट इज द डेली शॉर्टफॉल? तो शॉर्टफॉल कितना होता है, राईट? सो इन दिस केस वी हॅव टू डिवाइड अँड मल्टीप्लाय. पहिले डिवाइड भी मल्टीप्लाय करना है, फिर डिवाइड भी आपको करना है. नहीं, सिर्फ मल्टीप्लाय करना है, डिविजन नहीं करना है यहाँ पे. चलो लेट्स सॉल्व इट. चलो फर्स्ट सोल्यूशन स्टार्ट करेंगे. SOL मतलब सोल्यूशन होता है आपका. नाउ, सो ईच फैमिली यूजेस, कितना फैमिली यूज करते हैं? ईच फैमिली यूजेस 225 लीटर पर डे, 225 लीटर पर डे, राइट? ईच फैमिली यूजेस 25 लीटर पर डे. देयरफॉर ईच फैमिली यूजेस 25 लीटर वॉटर, 25 लीटर्स वॉटर एवरी डे, वॉटर एवरी डे, बरोबर की नाही? प्रत्येक जण एवढं पाणी वापरतं. Therefore, total amount, किंवा टोटल येस अमाऊंट म्हटलं चालेल, अमाऊंट नाही म्हणायचं, टोटल क्वांटिटी ऑफ वॉटर युज्ड इज इक्वल टू कितना हो गया, 225. हाउ मेनी फॅमिलीज आर देअर? देर आर 16 फॅमिलीज, देर आर 16 फॅमिलीज. ओके, पहिले लिखो देर आर 16 फॅमिलीज, पहिले ये भी लिखना आपको. There are 16 families in this building, right? हे पण घ्यायचं. सो हाऊ मेनी फॅमिलीज आर देअर? 16 फॅमिलीज. एक फॅमिली काय वापरते? एक फॅमिली यूज करते. देअरफॉर 25 × 16. चलो अभी देखो, 225 × 16 करो मल्टिप्लिकेशन फटाफट. चला फास्ट, हियर 2, 2, 5 and 16. अब 16 का टेबल आता है तो जल्दी हो जाएगा ये आपका.
थोड़ा सा बढ़े तो ऐसा करना, अगर 16 टेबल आता जल्दी हो जाएगा। सो 16 फाइव का कितना होता है 80, सो बच्चा 16 फाइव का 88 कैरिंग ओवर आता है, सो दूने 32, 32 से 8 के जले 40, सो हियर इट इज 4, सो दूने 32, 32 से 4 के जले 36, राइट के जले 3600, कितना आ गया आपका 3600, राइट यहाँ पे आंसर आ गया आपका 3600 लीटर्स, 3600 लीटर्स, राइट। ये द क्वांटिटी ऑफ वाटर यूज्ड, अभी आपका हो गया एवरी डे, लेकिन वाटर टैंक का कैपेसिटी कितना है 3000, ओके द वाटर टैंक कैपेसिटी इज 3000 लीटर, राइट, सो इट इज 3000 लीटर्स। देयरफॉर क्या लिखेंगे, विल द टैंक फिल कैपेसिटी बी इनफ, नो द टैंक इज नॉट इनफ, यस बोलो बोलो बोलो, द टैंक इज नॉट इनफ, टैंक इनफ है क्या, नो टैंक इज नॉट इनफ, हाउ मच व्हाट विल बी द डेली शॉर्टफॉल, सो डेली शॉर्टफॉल कितने सारे सांगा मला, डेली शॉर्टफॉल यहाँ पे सब्ट्रैक्शन करो, डेली शॉर्टफॉल इज इक्वल टू 3600 माइनस 3000 इज इक्वल टू 600 लीटर्स, कितने आया 600 लीटर्स, सो दिस इज योर आंसर, डेली शॉर्टफॉल किती आहे 6600 लीटर्स, एवढं पाणी त्यांना दिवसाला कमी पडते पूर्ण फॅमिलीजला, गेटिंग, चलो येस, सो गाइज विल सी द मिक्स्ड एग्जांपल आल्सो, एक्चुअली पहिले देखने का था बट डोंट वरी, हम अभी देख रहे उसको, अ फार्मर ब्रॉट, देखो क्या क्वेश्चन है, अ फार्मर ब्रॉट 140 ट्रेज ऑफ चिली सीडलिंग्स, 140 ट्रेज ऑफ चिली सीडलिंग्स, ईच ट्रे हैड, देखो 140 ट्रेज ऑफ चिली सीडलिंग्स, ईच ट्रे हैड 24 सीडलिंग्स, ही प्लांटेड ऑल द सीडलिंग्स इन हिज फील्ड putting 32 rows and how many rows chilies did he plant, to kitna chilies ne plant kiya hai usko humko pucha hai yahan pe, dekho, so let us find out the total number of seedlings when there were 24 seedlings in each of 140 trays, so ek tray mein 140, how many trays are there in each tray, dekho total trays kitna hai, 140 trays total hai, each seedling mein each ek tray mein kitne seedlings hote hai, kitni biya asta seedlings mujhe biya 20 chili cha kitni aata 24, so exam answer is your 3360, 3360 is what, total number of seedlings, total number of seedlings kitne aaye 3360, to find out how many rows were planted with 32 seedlings in each row we shall have to divide 3360 by 32, to ye 3360 3360 la divide karaycha hai with 32, you have to divide by the 32, so your answer is what, on dividing this you get 105, you get the answer 105.